विद्यार्थी मित्रांनो मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सेतू क्रमांक एक, एक ते आठ वर आधारित असणारी हे चाचणी क्रमांक एक आहे विषय आहे परिसर अभ्यास भाग एक ही चाचणी आहे दहा गुणांची आणि याला वेळ आहे तीस मिनिटांचा चला आपण बघूया एक एक करून प्रश्न प्रश्न पहिला अ आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यासमोर बरोबर अशी खून करा हा प्रश्न आहे एक गुणांसाठी पहा प्रश्न काय आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यांच्या समोर बरोबर अशी खून करा आता याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत शेळी कोंबडी सरडा मानव आणि कोळी एक लक्षात घ्या की काही प्राणी जे आहेत ती आई जे आहे ते पिलांना जन्म देते पण काही प्राण्यांच्या बाबतीत पिल्लांना जन्म डायरेक्ट न देता किंवा आईच्या पोटातून न जन्म देता हे प्राणी हे अंडी घालतात आणि त्या अंड्यांमधून पिल्ल जन्माला येतात तर आता याच्यामध्ये कोणते पर्याय सांगता येईल बघा पिल्लांना जन्म देणारे तर इथं पहिला पर्याय आहे शेळी आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मानव म्हणजे याच्यामध्ये आई जी आहे ती पिल्लांना जन्म देते त्यानंतर पहिला प्रश्न त्यातला ब बघूयात वेगळा पर्याय ओळखा हा ब पर्याय जो आहे तो एक गुणांसाठी आहे त्यात पहिला आकडा आहे अन्न वस्त्र माती आणि हवा आता आपल्याला माहित आहे पहा मित्रांनो अन्न वस्त्र आणि हवा हे प्राथमिक आपल्याला गरजामध्ये येतं तर माती मात्र प्राथमिक गरजामध्ये येत नाही म्हणजे वेगळा घटक आपल्याला हवा लागेल माती त्यानंतर धरण बोरवेल हौद आणि पाणपोई हे पाणी साठवण्याची साधन आहेत पर परंपरागत जो पर्याय आपण वापरतो पाणी साठवण्यासाठी तो हौद आहे म्हणून यातला वेगळा घटक आपण हौद लिहू शकतो त्यानंतर क दुसरा पुढचा प्रश्न सहसंबंध लिहा हा प्रश्न परत एक गुणासाठी आहे इथे काय काय दिलेले पर्याय बघा पावसाळा रेनकोट म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्या संरक्षणासाठी आपण रेनकोट घालतो तसं हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण उबदार कपडे वापरतो त्याप्रमाणे इथं उत्तर लिहिता येईल त्यानंतर जास्त पाऊस तांदूळ जिथं खूप पाऊस पडतो जास्त पाऊस पडतो तिथं तांदूळ पिकवला जातो बरोबर आहे पण जिथं मध्यम पाऊस आहे कमी प्रमाणात पाऊस आहे तिथं गहू पिकवला जातो त्यानंतर प्रश्न दुसरा खालीलपैकी विरघळणारे व तरंगणारे पदार्थ वेगळे करा आपण रोज आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये पाहतो पहा की काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही तरंगतात तर हे लिहिण्यासाठी आपल्याला दोन गुण आहेत आणि इथे यादी दिलेली आहे त्यापैकी यादीनुसार आपण विरघळणारे पदार्थ आणि तरंगणारे पदार्थ असं वेगळं लिहायचंय ह्याच्यामध्ये दिलेले पर्याय आहेत बर्फ लिंबाची बी त्यानंतर खडी साखर माचीस काडी आता यापैकी विरघळणारे पदार्थ कोणते आहेत बघा पाण्यामध्ये विरघळणारे तरी आपल्याला लिहिता येतील बर्फ आणि खडी साखर बर्फ हे मुळातच पाण्यापासून तयार झालेले ते पाण्यात विरघळतं आणि खडी साखर सुद्धा पाण्यात विरघळते तरंगणारे पदार्थ आहेत मग उरलेले लिंबाची बी आपण बऱ्याच वेळेला सरबत पितो आणि हे सरबत तयार केल्यानंतर त्याचे बीवर तरंगताना दिसतात आपल्याला हे तरंगणार आहे आणि माचीस काडी माचीस काडी म्हणजे काडीपेटीमधील जी काडी आहे ती ती सुद्धा पाण्यावरती तरंगते पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न तिसरा आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे अशा वेळी तुम्ही आईला काय सांगाल ते लिहा बघा आपल्या घरामध्ये जर आई कालचं पाणी शिल्लक आहे म्हणून ओतून देते फेकून देतेय तर अशा वेळेला आपण काय करायला सांगणार हे आपल्याला विचारले याला गुण आहे एक तर एक लक्षात घ्या शिल्लक राहिलेलं कालचं पाणी हे शिळं नसतं किंवा खराब नसतं तर पाणी वाया न घालवता आपण ते वापरायला पाहिजे कसं लिहिता येईल बघा आपण आईला सांगू आई, आई कालचे पाणी हे शिळे झाले म्हणून फेकून देऊ नको आपण आज ते वापरूयात म्हणजे ते पाणी खराब झालेलं नाही त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे दिलेल्या पिकासमोर त्यापासून तयार होणारा पदार्थ लिहा पहा दिलेल्या पिकापासून कोणता पदार्थ आपण तयार करतो असं विचारलंय याला परत एक गुण आहे आणि आपल्याला जे पीक आहे त्याचं नाव दिलंय ज्वारीपासून तांदळापासून आपण कोणते पदार्थ तयार करतो असं विचारलंय ज्वारीपासून बघा आठवा काय करतो आपण ज्वारीपासून भाकरी करतो त्याच्याशिवाय धपाटे करतो कि ही है की नाही हे आपल्याला उदाहरण सांगता येईल तांदळापासून काय करतो बघा भात तांदळापासून केला जातो तांदळाची खीर केली जाते इडली केली जाते तर असे पदार्थ तांदळापासून करतात त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न खालील विधाने दुरुस्त करून लिहा आणि हा प्रश्न आहे दोन गुणांसाठी काय केलं इथं विधान मुद्दाम चुकीची दिलेली आहेत आणि योग्य काय हे आपल्याला सांगायचंय बघूयात आपण यातला पहिला आकडा अ पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात विधान काय दिले पाणी गाळल्यामुळं सूक्ष्मजीव मरतात आपल्याला माहित आहे पा मित्रांनो पाणी गाळल्यामुळं त्यातील अशुद्धी बाजूला निघेल घाण कचरा वेगळा होईल सूक्ष्मजीव मरणार नाहीत मग सूक्ष्मजीव मरण्यासाठी काय करावं लागेल तर पाणी उकळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात येते लक्षात पाणी उकळल्यामुळं उष्णतेमुळे त्यातील सूक्ष्मजीव मरतात हे असं आपल्याला विधान दुरुस्त करून लिहायला पाहिजे त्यानंतर यातला दुसरा आकडा म्हणजे आ चपात्या करताना पिठातील कोंडा काढून टाकावा आपण बघितलं असेल पण आई चपात्या करते त्यावेळेला बऱ्याच वेळेला ही जी कणिक आहे पीठ आहे गव्हाचं हे चाळलं जातं आणि त्यातला जो कोंडा आहे ना म्हणजे गव्हाच्या वरचे जे टर्फल असतील तो वेगळा काढला जातो तर हे योग्य आहे का नाही कारण हा जो कोंडा आहे किंवा त्या गव्हाच्या वरचे जे टर्फल आहे त्यामध्ये सुद्धा खूप आवश्यक अशी जीवनसत्व असतात पोषण मूल्य असतात म्हणून ते काढून टाकलं काढायला नको आहे कसं लिहिता येईल बघा चपात्या करताना पिठातील कोंडा काढून टाकू नये लक्षात येत आहे इथे टाकावं लिहिले असं नाही पाहिजे तर चपात्या करताना पिठातील कोंडा काढून टाकू नये हे अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा सहावा प्रश्न शेतातील कामे योग्य क्रमाने लिहा याच्यामध्ये त्यांनी यादी दिलेले पा उफणणी कापणी नांगरणी मळणी आणि पेरणी हा प्रश्न जो आहे तो एक गुणासाठी आहे ठीक आहे एक गुणासाठी हा प्रश्न आहे आता बघा आपण ज्यावेळेला शेतामध्ये शेतकरी लोक काम करतात तर त्यावेळेला कोणत्या क्रमानं काम केलं जाईल तर ज्या वेळेला पीक एखादं घ्यायचं असेल तर त्यावेळेला पहिल्यांदा पहिली कृती कोणती येणार ना? नांगरणी म्हणजे जमिनीची मशागत करणं त्याची तयारी करणं हो की नाही त्यानंतर कोणतं काम असेल तर पेरणी एकदा जमीन तयार झाली नांगरणी झाली की मग पेरणी केली जाते पेरणी केल्यानंतर ज्या वेळेला पूर्ण पीक तयार होईल त्यावेळेला त्याची कापणी केली जाते कापणी झाल्यानंतर त्या का पिकामधून मळणी केली जाते की जेणेकरून धान्य जे आहे गहू ज्वारी हे जे असेल ते बाकीच्या टर्फलापासून इतर कचऱ्यापासून वेगळं केलं जातं हे मळणीची प्रक्रिया किंवा बाहेर बीज आहेत ते वेगळे करणे झाडापासून त्याला प्रक्रियेला आपण मळणी म्हणतो याचा अभ्यास तुम्ही केलाय त्यानंतर पुढची शेवटची कृती आहे ती म्हणजे उफडणी जे फोलपट असेल कचरा असेल तो वाऱ्याच्या साह्यानं वेगळा काढणं आणि धान्य मिळवणं ही शेवटची कृती आहे अशा रीतीनं आपण आजची जी पहिली चाचणी आहे जी दहा गुणांसाठी आहे ती सोडवली मला वाटतं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हे जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं से नोटिफिकेशन मिळेल